सांगली जिल्ह्यासह कर्नाटकच्या सीमा भागात बेकायदेशीर सावकारीत करून दहशत माजवणाऱ्या शैलेश धुमाळ आणि त्याचा मुलगा आशिष धुमाळ या दोघांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या विशेष पथकाने धुमाळ यांच्या सांगली आणि मिरज तालुक्यातल्या म्हैसाळ येथील घरावर शनिवारी पहाटे छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना 2,36,000 रुपये रोख, अनेक कोरे चेक, काही बॉन्ड ज्यावर केवळ स्वाक्षरी असून ते कोरे बॉन्ड आहेत आणि आलिशान फोर्ड इंडिवेअर गाडी जप्त केली आहे. तसेच त्यांच्या म्हैसाळ येथील हॉटेल मनीषा एक्झिक्युटिव्हची देखील झाडझडती घेण्यात आली. या कारवाईनंतर शैलेश रामचंद्र धुमाळ आणि त्याचा मुलगा आशिष शैलेश धुमाळ या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. मिरज तालुक्यातल्या म्हैसाळ येथेही अशोक कोरवी यांना ऑगस्ट 2018 बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या शैलेश धुमाळ आणि मुलगा आशिष धुमाळ यांच्याकडून 30 लाख रुपये घेतले होते. याचा व्यवहार चेकद्वारे झाला होता. 30 लाखांपोटी महिन्याला 2 लाख रुपये अवाच्या सवा व्याज दराने 18 महिने व्याज धुमाळ यांनी स्वीकारले. याशिवाय चेकद्वारे 25 लाख घेतल्यानंतर 61 लाख रुपये कोरवी यांनी धुमाळ यांना दिले. अद्याप 50 लाख येणं बाकी आहे असे म्हणत मोबाईलवरून वारंवार धमकी दमदाटी देऊन कोरवी यांचा म्हैसाळ येथील 13 गुंठ्यांचा प्लॉट नावावर करण्यासाठी तगादा लावला. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून कोरवी यांनी याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार केली. या प्रकरणी खंडणी मागणे आणि बेकायदेशीर सावकारी करणे याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली आहे.